आज या ठिकाणी प्रकारची खरेदी होती तेवढ्या त्यांचा जो विक्रीचा रेट होता तो 50-60 काय असेल तो रेट आज होता आहे. म्हणजे मधला ज्या भाग खासगी दूधसंघाला राहणार आहे त्यामुळे संस्थांचे चेअरमन त्यांच्या आर्य अडचणीबाबत जे आढावा बैठक आयोजित केली आहे त्या बैठकीला उपस्थित असलेले आमच्या या मतदार संघाचे आमदार सन्माननीय समाधान दोन उत्पादनांच्या दोन उत्पादन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रश्न जाणून घेण्यासाठी बैठक बोलवली परिसंवाद ठेवला आहे. सर्वप्रथम मी त्यांचे याबाबत अभिनंदन करतो आणि या ठिकाणी जे दूध उत्पादक शेतकरी जे बहुतांश ग्रामीण भागातून आले आहेत दूध उत्पादकांचा उत्पादनांचा जोडधंदा आहे शेतीशी निगडित इतर जोडधंदा म्हणून ते करतात. मी मात्र एक संधी मिळाली म्हणून सर्वांची इथल्या माफी मागून माझा विषय आमचा विषय मांडतो आहे. दादा पंढरपूर शहरामध्ये 5 रुपये आज या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदान मिळालेलं नाही. ते अनुदान मिळणं म्हणजे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की हे जी मुदत होती 2 महिन्याची ती मुदत अजून वाढवून देऊन शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदान प्रत्येक निमित्तानं मिळण्याचं या निमित्तानं मागणी केली लोकांनी आणि ती मागणी या निमित्तानं मी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही आणि दुग्धविकास मंत्री विके साहेब यांच्या कानावरती घालून शेतकऱ्यांचं हे जी मागणी आहे की जे पोर्टल बंद आहे पोर्टलला अजून या निमित्तानं ओपन करून शेतकऱ्यांना त्याच्यावरती अपलोड करण्याचं परत एकदा त्या पोर्टलवरती अपलोड करण्याचं आपण सांगण्याचं काम या निमित्तानं आपण करतो आहे. आणि नक्कीच या सगळ्या विषयामध्ये कारण दुग्ध व्यवसाय हा व्यवसाय करत असताना आपण हा व्यवसाय डिमांड आणि सप्लाय या गोष्टीवर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2 कोटी 10 लाखाचं संकलन होतं आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या आज जर बघितली साधारणतः 14 कोटीच्या आसपास जरी म्हणलं प्रत्येक माणसाला 250 ml जरी दूध म्हणलं तरी 3.5 कोटी लिटर या निमित्तानं महाराष्ट्राला दूध लागतं परंतु संकलन 2 कोटी 10 लाखच संकलन महाराष्ट्रात होतं. मग हे वरचं दुधाची मोठ्या प्रमाणात भेसळ तर ही भेसळ थांबवणेसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. ही जर भेसळ थांबवली तर शेतकऱ्यांच्या दुधाला अनुदान देण्याची गरज नाही. नक्कीच हा भाव जवळजवळ 40 रुपयेपर्यंत हा 100% जाईल आणि या भेसळवरतीसुद्धा आवाज उठवण्याचं काम येणाऱ्या अधिवेशनामध्ये करतो.